अबोलीताई थँक्यू आ, मी ना रस्त्यावर फुलं विकते, सरांनी सगळी फुलं माझ्याकडून फक्त तुझ्यासाठी घेतली, पैसे देखील दिले. मिठाई सुद्धा दिल्या. खरंच आ थँक्यू ताई. काय मला वाटलं की तुम्ही कुठला पुरावा दाखवता. हे फुलं आणि पेढे मी सहज वाटत होतो, म्हणजे कोणाला काही वाटण्यासाठी किंवा काही देण्यासाठी काही कारण कशाला पाहिजे. मनात आलं, वाटावसारखं वाटलं, वाटलं झालं मग. अरे वा छान आहे. मग मला काही हवं असलं आणि मी ते तुमच्याकडे मागितलं तर येणार. अहो मी तुम्हाला काय देऊ शकते. नाही म्हणजे ठीक आहे, बोला तुम्ही काय हवंय. नक्की ना, नाही तर बोलणार नाही ना. मला शक्य असेल तर मी नक्की देईन, बोला. ठीक आहे, मला तुमचा हात द्या. काय म्हणालात तुम्ही? मला तुमचा हात द्या ना, पुढे करा, हात पुढे करा, मला काहीतरी. हे बघा तुम्ही हे जे काही बोलताय ना ते मला काही पटत नाही. अहो हात तर मागितलाय की, एवढा काय विचार करताय, हात पुढे करा. हे बघा, माझ्या आईनी तुम्हाला देण्यासाठी एक गोष्ट दिली आणि ती जर का मी तुम्हाला नाही दिली तर माझी आई नाराज होईल. करा, हात पुढे करा, प्लीज द्या ना तुमचा. माझ्या आईने तिच्या हाताने बनवलंय. गजरा ही आमच्या कुंडीतली फुले आहेत. छान आहे, थँक्यू सो मच. काही म्हणायचंय का तुम्हाला? माझ्या आईला आईला तुम्ही खूप आवडलात. मी आधीच सकाळी तिला तुमच्याबद्दल सांगितलं. आई म्हणाले की कधीतरी त्यांना घेऊन ये घरी, आईला भेटा. याल ना आईला भेटायला? हो म्हणजे आपली केस तर होऊ द्या आधी, केस झाल्यानंतर बघूयात. आणि तसंही आता जज साहेबांची यायची वेळ झाली आहे तर आपण. अहो केसचं काय, केस जे होणार ते होणारच आहे. तो गजरा मी दिला याचा अर्थ असा नाही की मी फाईट नाही करणार. आणि मी गजरा घेतला याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही. थँक्यू. आणि ती फुलं आधी आतमध्ये ठेवा, जज साहेब येतील.